आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमचे मित्र दिलीप शिलकर आणि मंगेश मिस्त्री या बंधूंचं स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. त्यांच्या सन्मानाचं मी स्वागत करतील. इथून देते लागत ना, आम्ही सभा लागतो. बाजाचं नाव जयंत. जयंत चला. दिलीप शिलकर आणि मंगेश मिस्त्री यांचं स्वागत करतील विवेक सर. चला सज्ज होतोय तो जयंत स्ट्राईक मिळतो क्रिकेटचा बाहुबली त्यांचा म्हणून रविकांत जाधव हृदय सावंत हे काम पाहत आहेत. वन पाऊस टू पाऊस नक्कीच विशालचं कौतुक करायचं कारण पहिला खेळाचा चौकार नक्कीच मारतोय. मी अजून पण त्या तीन चार मॅचेस पाहतोय. पहिल्या खेळाचा प्रहार नक्कीच करतो. यानंतर चमचमीची ट्रॉफी पहिला महात्मन पंचगोष्टी पर्वत पहिला आहे. चमचमी ट्रॉफी कोण नाही मंथन इलेव्हन संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेलाच आहे. आता बघूया करजाई इलेव्हन की महामाई स्पोर्ट्स कोण अंतिम सामन्यात दाखल होईल. या जरा गोलंदाजीला सज्ज होत आहे. गोलंदाज पूर्ण जयंत आणि जेल होणं गरजेचं होतं. जेल होत नक्कीच संधी होती. झेल जर पकडला असता तर मोठा झटका मोठा मासा गाळाला बसला असता विशालच्या स्वरूपात. हे गलती नाही कर रे बाबा. नक्कीच जयंत नाराज असणार कारण विशाल सारखा खेळाडू त्याचा आपण झेल सोडतोय त्याचा परिणाम नक्कीच आपल्या किती महागात पडेल. कारण का स्टार खेळाडू आहे, एक मोठा खेळाडू आहे. इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्या खेळाडूचा खूप मोठा आहे विशालचा. आणि विशाल सारख्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडणं किती महागात पडू शकते ते आपल्याला नक्कीच कळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज जयंत. पुन्हा एकदा तर मी सव्वा शेर आहे जयंत दाखवून नक्कीच या विकेट साठी. हॅलो ट्रॅव्हल्स संदीप पदे मित्री यासोबत आम्हाला सहा काम यायला आहेत. त्यांचे प्रतिनिधी कोण असतील त्यांनी या ठिकाणी राहायचे आहे. संदीप मिस्त्री यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत करतील जयेश माथवणकर. जयेश माथवणकर सरपंच माथवण यांना विनंती करतो आपण सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच प्रयत्न चांगला होता. प्रयत्न करून ते चालणार नाही. एफर्ट द्यावा लागेल कारण नक्कीच विशाल सारखा एक मोठा खेळाडू एक मोठा मासा गाळाला बसलाय. थोडस कमबॅक नक्कीच केलंय त्या महामाई संघाने. या दरम्यान अमितजी इंदुलकर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान बघूया धावा मिळत आहे. शैलीमध्ये धन्यवाद.
गुलंदाजीला सज्ज होतोय. चांगला फटका आहे. एक धाव निश्चित मिळते, दुसरी धाव घेण्यास सुद्धा येत येते, दुसरी धाव घेण्यास संकेत. पहिले षटक संपतंय, धावा झाल्यात त्या. वेळ नका घालू, चला पटापट. त्यानंतर वैयक्तिक खेळ आणि संध्याकाळ दुसऱ्या षटक घेऊन सुटेल. सगळे तो आधी मात्र स्वैर चिन रॉय अवंतर द्यावीची भर पडते. आता मग कॅच कमी झाली होती, आज होतोय का? नक्कीच कॅच व्हायला पाहिजे. कॅच सोडाल तर तुम्ही मॅच सोडाल. कॅच घेणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही गोलंदाजीला सज्ज होतो. पुन्हा एकदा शुभम सांगितलं तू संकेत. आता नंतर चांगला चेंज होय. ऑफ साइड ला चेंडू टाकला होता, लोअर फुल टॉस होता, बॅट पर काही चेंडू आला नाही. स्वागत करण्यात आहे गोलंदाजी करताय शुभम. आता मग फुलटा चेंडू होता, फार नक्कीच एक धाव निश्चित मिळते, दुसरी धाव घेण्यात यायची होते का? मात्र चांगला थ्रो आहे, एका धावेर समाधान म्हणा लागते. अनिकेत कोथिंबकर संदीप सयाजी कोथिंबकर यांचे स्वागत करतील. अनिकेत घोसाळकर त्याने आपल्याला साऊंड सर्व्हिस टेबल त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे. धावसंख्या वाढणार आहे. धावा झाल्या 24 दुसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली फटकेबाजी होते, कारण विशाल सरकार मोठा स्पार खेळाडू माघारी परतलाय. त्यानंतर मात्र चांगली फटकेबाजी होते ती संकेत आणि याच्याकडून. नाही तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आहे तो गोलंदाजी शुभम. एक धाव निश्चित मिळते, मात्र थोडीशी खराब फिल्डिंग होते, त्याचा फायदा काय घेता आला नाही. दोन धाव्या झाल्या असत्या, मात्र फुकटची विकेट घालवत त्यांनी थोडस पार्टनरशिप होणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर फटकेबाजी होऊ शकते. बॅट वर चेंडू आला नाही, थोडीशी हवा विरुद्ध दिशेने असल्यामुळे विकेट पडते. लवकरात लवकर सामन्याला वेळ घालू नका. आपण मेगा फेनाले नवीन फलंदाज नवीन फलंदाज नवीन फलंदाज सौरभ नवीन फलंदाज
साई वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन थांबणार आहे तो साई. नक्कीच आपण विनोद माडिक यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सहकार्याच्या संकल्पनेतून या आठवण पंचक्रोशी पर्व पाहिलं आणि या पर्वामुळे अशी छोटीशी मुलं आहेत त्यांचा उत्साह त्यांचा कॉन्फिडन्स पाहून नक्कीच चांगली स्पर्धा आहे. आणि आता मात्र चांगला फटका मारतोय बघूया झेल होतो का झेल खाली जातोय आणि सुंदर झेल टिकतोय. मी मागेच म्हटलं छोटा हा रिचार्ज बाळा धमाका लहान मुलांचं योगदान खूप मोठं आहे. चेहरा हस्त देखील दिसतोय पाहिल्यासाठी शुभेच्छा आहेत. संकेत कोसंबी हरियाणाकडून आम्हाला 1000 रुपयाचं अनुदान आलेलं आहे. त्यांचं सन्मानपूर्वक स्वागत करणार आहे. मी मला विनंती करून आपला संकेत कोसंबी यांचं सन्मानपूर्वक स्वागत करायचं आहे. नवीन पंडाज निखिल नवीन टॅनिस कॉर्नर काजोली नाका झेल पकडणे सुंदर झेल संघाची धन्यवाद. नवीन फलंदाज नवीन पटर फलंदाजाचं नाव सांगा. नवीन फलंदाज प्रतीक नक्कीच हॅट्रिक वर आहे. सलग 2 विकेट घेतलाय या साईने. हॅट्रिकचा बॉल आहे बघा हॅट्रिक होते का. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय बघा हॅट्रिक होते का. मात्र हॅट्रिक होत नाहीये. एक धाव निश्चित मिळते तेवढी चांगली फिल्डिंग होते चांगला थ्रो होतोय धावा मात्र एकच मिळते. नक्की साईचं कौतुक करावं लागेल. सलग 2 विकेट घेतोय गोलंदाजी खूप चांगली करतोय. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा स्वतः साई फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतो की बंटी वर मात्र तो साई गोलंदाजी साई आहे की स्वागत करतील शुभम नवीन बॅटर आहे. शुभम रवींद्र मित्री घेतलेली आहे जबरदस्त गोलंदाजी केलेली साई होते. आता मध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे सुंदर चेंडू आहे. साई खुलून बघू म्हणता येईल साई होती लग्नाला गेल्या साई. आता मात्र कॅच होतोय का आणि कॅच सोडतोय. आता मात्र 2 धावा मिळत आहेत. त्यांचं स्वागत करतील
स्वागत करायचं संघाकडून आता मात्र चांगला फटका झेल मात्र होणार नाहीये, मात्र थोडीशी मिस्टेक नक्कीच होते. दोन धावा वसूल करतोय नक्कीच, एक धाव व्हायला पाहिजे, तिथे तीन धावा मिळत आहेत. स्टुडंटचा नाराज असणार तीन धावा आता मात्र काम चेंडू त्या चांगला समाचार नक्कीच घेतोय तो फलंदाज आणि थोडा मिळत आहे ते चार नक्कीच चांगली फटके पाहिजे आता मात्र होते नक्कीच. 45-50 धाबा जरी झाल्या तरी पण टेसेबल टार्गेट असू शकत. रामचंद्र मिस्त्री माथवर मोरेवाडी याचकडून 1001 त्यांचा सन्मान दोन स्वागत करण्यासाठी मी बोलत आहे. कपिल महारिक कृषी कृषी सेवक कपिल महारिक यांना विनंती करतो की आपण दगडू गांधी मिस्त्री त्यांचं सन्मान चिन्ह दोन स्वागत करायचं आहे. गुणांचा चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, निर्धार चेंडू आहे. स्वागत करतील भाऊ खूप चांगले आहेत आपले आभार. पुन्हा एकदा चांगला छान सुंदर चेंडू आहे आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय. फलंदाज नाव सांगायचं बॅट्समन नवीन बॅटरचं नाव सांगा. विनंती करते आपण त्यांचा सन्मान जन्म स्वीकार करायचा आहे. सरपंच जयेश यांच्याकडे द्यायचंय. आता मात्र खराब चेंडू आणि स्वयं चेंडू आहे अवंतर धावायची बरी पडते. गोलंदाजी गोलंदाजी होती खराब चेंडू आहे, खराब गोलंदाजी होती आहे. अवंतर धाबीची पुन्हा एकदा बरं पडणार आहे. तिथे व्हाईटचा व्हाईट एक आणि प्लस दोन अशा तीन धाबा मिळत आहेत. आणि
हॅलो हॅलो या ठिकाणी प्रत्येक मॅचच्या सामनावीर परिसरासाठी संगम सिंगने दिलेले आहे जे आमचे सौ बक्षांना दत्तात्रय एलकर सरपंच पाचवली त्यांचे स्वागत करतील आमचे दादा रणजित दादा जाधव यांना विनंती करतो आपण सौ बक्षांना दत्तात्रय एलकर मॅडमचं स्वागत करायचं आहे. त्यांचे नाव काय स्वीकार करतील करतो की आपण सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचं आहे सामन्यासाठी पुरस्काराची ट्रॉफी शैलेश सौ दर्शना दत्तात्रय एलकर मॅडम कडून काढल्या. ओव्हर मध्ये जर विकेट काढली रनआउट त्या स्वरूपात घरी पाहत होतो झेल चिपतोय का आणि झेल पकडतोय आणि 500 रुपये तीन विकेट गांडावर खेळाडू मैदानावरून जाताना आपण पाहतोय 9 विकेट आतापर्यंत गेल्यात. शेवटचा खेळाडू मैदानावर जातो मध्ये लास्ट बॅट्समॅनचं नाव काय तो आउट झाला आता दीपक शिंदे दीपक सर अजून काय फील लगाय अजून काही फेड काय कर्जा बाई प्लीज प्लीज सर धावा किती मिळतात बघा की कॅच मिळते कॅच तर होत नाहीये धावा निश्चित सोडण्यात यश येत आणि दुसरी धाव सुद्धा खेळण्यात यश येत आहे का दोन धावा मिळत आहेत आणि या दोन धावांनी आवश्यकता नक्कीच वाढते आहेत झालाय दोन मिनिट झाले यांची सुद्धा सर्वांसाठी आहे कमिटीतर्फे त्यांचे सुद्धा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. मंगेश मिस्त्री कुठे असेल त्याने मंचा समोर असं आहे मंगेश मिस्त्री त्यांचे स्वागत करतील मंगेश मित्रांचं स्वागत करतोय सलीम मित्रांडे सलीम मित्रांडे मंगेश मित्रांचं स्वागत करतील सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील सलीम मित्रांडे
डायरेक्ट लोक म्हणतो आपण पहिले लोक काढले फेकला डायरेक्ट काही दिवसात खेळायचं नव्हतं तुला आणि म्युझिक गेल्यानंतर काही मिनिटांमध्येच तुला गाणी गायनाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राचे गाणं हे मित्र एमपीचे सॉंग करणारे दिलीप पवार आणि किरण मित्री त्यांचं संयुक्त मुद्दून स्वागत करतील सलीम मित्री आणि विनोद माडी. गाणं प्ले करा एमपीचे सॉंग. दिलीप पवार आणि किरण मिस्त्री यांनी आपल्या मातृ प्रीमियर लीग चोवीस एक गाणं तयार केलेलं आहे. त्यांचं स्वागत करते सलीम मर्चंड आणि विनोद माडे. विनोद माडे सलीम मर्चंड एक मिनिट मी साजरा करत असताना आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो त्यांच्या लक्ष ठेवायचं आम्ही सहकारी आमचे तुमचे उपाय सपोर्ट आमच्या अनुभवाचे कविराज महाडिक आणि त्याला कसे डिझाईनर महाडिक त्यांना स्वागत आहे. विनंती करतोय की प्रत्येक संघाचा एक्स्ट्रा खेळाडू समाजीवन कक्षामध्ये पाठवायचा. प्रत्येक संघाचा एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचा.
आणि संघाचा निर्णय हा अंतिम राहणार आहे त्याची नोंद घ्या. प्रत्येक संघाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे. संघाचा एक्स्ट्रा खेळ आलाय कसाही संघाचा एक्स्ट्रा खेळ कृपया कमांड कक्षामध्ये यायचा आहे. कसाही संघाचा एक्स्ट्रा खेळ कृपया सहकार्य करा. स्वागत करत आहे. विशाल वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे प्रथम गोलंदाजी ज्याला आलाय तो विशाल. शुभम बेटी साहेबांचं लक्ष घेऊन उतरलाय हा संघ. मामाई संघ विशाल पहिला चेंडू सुंदर चेंडू प्रकल्प येतो अभि एक धाव निश्चित मिळते. लवकरात लवकर खेळवायची आहे. मग प्रत्येक संघाचे संघनायक असतील त्यांनी सहकार्य करायचं आणि त्याला पटापट मॅच चालू करून घ्यायची आहे. अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचतोय करजाई की महामाई या सगळ्या घरून तिकडे सज्ज होतोय तो विशाल. आता मात्र स्वैर खेळतो आहे अवांतर भागाची भर पडते. गोलंदाज विशाल स्ट्राइक ला येतो सुंदर चेंडू काही चेंडू आला नाहीये निर्धाव चेंडू होतोय. सर बेची सभा थोडस मापक आव्हान आहे. सिंगल डबल रोटेट करणं गरजेचं असणार आहे. सर पाच चेंडू असेल तर नक्कीच त्याला दाखवली जाईल आणि सर चांगला चेंडू सिंगल डबल घेणं महत्वाचं करणार आहे. गोलंदाजीला सज्ज होतो तर विशाल स्ट्राइकला येतो. फलंदाज आता चांगला फटका मारला आहे तो बघूया मिल गया चौका. पाहण्यासाठी बँक ऑफिसर मीरा मारू यांचं स्वागत करतील. शुभ साहेब मॅडम पाटील कोण आहे दिशेने खतका मारतो झेल येतो का आणि दोन धावा निश्चित मी तिसरी धाव घेण्यात येऊ शकते का. तिसरी धाव घेण्यात येऊ शकत नाहीये. याच फटक्यांची गरज असणार आहे. जर सिंगल डबल आपण घेतोय एक चौकार बसतोय सिंगल डबल घेणं गरजेचं असणार आहे. आता मात्र चांगला फटका मारतोय. एक धाव मिळते सगळी फटके पाहिजे आत्महत्या शुभम आणि अति याच्याकडून आणि हा सातो सरकार दोन खेळाडू पुढे होते आणि त्याच दरम्यान पहिला षटक संपत आहे धावा झाल्यात त्या.
पहिलं चटक नक्की तो चांगला पडलाय ते मामाई सगळ्याकडे नक्कीच जे आपले शिक्षक वर्ग आहेत किंवा खेळाडू आहेत चौकट गेल्याशिवाय असणारी बॉल उपक्रम नका कृपया सहकार्य करा हॅलो हॅलो याने आम्हाला या कार्यक्रमासाठी स्वागत करतील अजय केलार सुनील सुरवे सर्वांचे स्वागत करतील जास्त वेळ काढू नका कृपया सहकार्य करा जे आपण सहकार्य करतोय त्याच्या सहकार्यानेच आपण स्पर्धा संपन्न होताना पाहतोय पुन्हा दाती गुरुंदाजी लक्ष जोडतोय स्ट्राईक ला येतो डावचुरा फलंदाजासाठी चांगला फटका मारतोय मात्र खराब फिल्डिंग होते एक धाव तर निश्चित मिळते फटका चांगला होता तेवढी चांगली फिल्डिंग होते सफा करायची आहे तर धाव संख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत 16 धाबा झाल्या तर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे चांगली रणनीती या दोन खेळाडूंकडून सिंगल डबल धाव घेत आहे जे तर खराब खेळून चौकार मारतात आणि या संघातून जो विजय होतो अंतिम सामन्यामध्ये मंथन इलेव्हन संघासोबत भिडेल आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका म्हणताय मात्र सिंगल धाव स्ट्राईक रोटेट करतात ही चांगली गोष्ट आहे सर फास्ट बॉल कृपया सहकार्य करा तर मेगा फिनाले 5 ओव्हरचा सामना पाहिजे तर मग आपण सहकार्य करा जरा फास्ट घ्या पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज असणार आहे अभि स्ट्राईकला डावखुरा फलंदाज अभि गोलंदाजी आहे तो उजव्या हाताचा अभि थोडासा वरचर दिसतोय तो डावखुरा फलंदाजा अभि कारण चांगली स्ट्राईक रोटेट करतोय नक्कीच दापोली इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण या युट्यूब चॅनलवर या माटवन प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहू शकतो आजचा शेवटचा दिवस आहे मेगा फिनाले थोड्याच वेळात आपण याच मैदानावर पाहणार आहोत आणि चमचमती ट्रॉफी कोणाच्या मागे होईल ते सुद्धा आपल्याला कळेल आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आहे पुन्हा एकदा अवंतर द्यावीची गरज पडते नितीन मजा माडी कुठे असेल त्यांनी ट्रॅव्हलिंग मध्ये असं आहे नितीन मजा माडी सज्ज होत अभि स्ट्राईक लाय तो शुभम आता मात्र चांगला फटका मारतो आहे शुभम आणि नक्कीच गाणं सुद्धा सुंदर आलं मग गॉन आहे त्याप्रमाणे दाखवतोय मग गॉन माझी सादागिरी चालेल ती सुगम दाखवतोय गोलमजीला पुन्हा सज्ज होतोय तो आधी आता मात्र खराब सिलेक्शन सर्व बॅट नक्कीच खेळला असता तर नक्की सिंगल डबल धाव नक्की झाली चौकार तर आलाच होता मात्र पडते धावा झाल्यात काय
खाली जी विकेट तयार करण्यात आलेली होती जी आहे त्याच्यासाठी कृती भोसले आणि रुपेश महाडिक यांचं मोलाचं योगदान आहे. रुपेश जाधव सुनील सतीश सुरेश जाधव रुपेश महाडिक मंडल चव्हाण शंकर जाधव सुनील जमरे या बांधवांच आम्ही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. तरी आम्ही उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानी जातो जी मार्क वर आहे कापणी सिद्धेश आता मात्र चांगला फटका आहे. एक धाव तर निश्चित मिळणार नाही पण मी धाव घेतली नाहीये. चला कृपया सहकार्य करा फास्ट घ्या कृपया. आता चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे. स्ट्राईक प्लस करा आधी आणि गोलंदाज आहे तो गोलंदाजी करतोय मात्र समोर आहे तो आधी. आता मध्ये चांगला फटका मारतोय पॉईंटच्या दिशेने आणि खराब फिल्डिंग होते. एक धाव दुसरी धाव घेण्यास सुद्धा यश आहे. खराब फिल्डिंग होते कारण नाराज नक्कीच विचार असणार आहे. त्यामुळे फिल्डिंग करणं गरजेचं असणार आहे. धावा किती बघूया. एक धाव घेतोय दुसरी धाव घेतोय आता मात्र चार धावा नक्कीच चांगली फटकेबाजी अखी करतोय. विशाल फटका मारतोय बघा किती धाव मिळतात. नक्कीच चांगलं सेन्सेबल क्रिकेट याला म्हणतात. नक्कीच सलग बॅक टू बॅक दोन चौकार मारतोय आणि आता म्हणतात सिंगल काढून स्पाइक रोटेट करतोय याला म्हणतात क्रिकेट. आता म्हणतात स्पाइक ला असणारा सिद्धेश थोडस फिल्डिंग मध्ये पर्यंत नक्कीच करतोय. सिंगल धाव घेऊ देत नाहीये. आता मात्र चांगला फटका आहे नक्कीच. एक धाव मिळते चांगला ढकल नाही बघा दुसरी घेतोय दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश येत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते या दोन खेळाडूंमध्ये. नक्कीच अभि सेन्सेबल क्रिकेट खेळतोय. नक्कीच खराब चेंडू आहे तिथे चौकार मारतोय आणि जिथे चांगला चेंडू आहे तिथे सिंगल डबल घेतोय. पुन्हा एकदा विशाल आता मात्र खराब चेंडू स्वयं चेंडू अवंतर धावीची भर पडते. नक्कीच विशाल स्वतः नाराज होता कारण बॅट त्याची चालली नाही त्या मॅच मध्ये. कारण का जर त्याची बॅट चालली असती तर नक्कीच थोडासा स्कोर अजून वाढला असता.
आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र पुन्हा एकदा सिंगल धावा अडवण्यात अपयश येत आहे. किती मिळतात बघूया. आणि दोन धावा घेण्यात यश येत आहे. झालेत 41. शटर संपलाय. बारा चेंडू तुम्ही कमेंटची गरज आहे. हॅलो 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 योगदान आलेलं आहे या स्पर्धेसाठी. तरी मी सावंत विनंती करून की आपण त्यांचा सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. संकेत सुभाष नाडिक यांच्या सन्मान चिन्हाचा आपण स्वीकार करायचा आहे. सुभाष सावंत त्यांना विनंती करून की आपण हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. कविता नाडिक आता मात्र आसमायर चेंडू आहे. अरे कुणाचा फक्त औपचारिकता बाकी आहे. पूर्णपणे सामना झुकलेला दिसतोय तो महामाई संघाकडे. फक्त एका धाब्याची गरज आहे. नक्कीच अंतिम सामन्यामध्ये आगेकूच करणारा हा दुसरा संघ असेल महामाई, कारण का एकच जागेची गरज आहे. नक्कीच थोडस सिंगल काढण्याच्या नावामध्ये डबल माइंडेड झाला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. महामाई क्रिकेट संघ हा अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. आणि मंथन फायटर या संघासमोर अंतिम सामना थोडाच वेळ होईल. हे प्लेअर महामाई क्रिकेट क्लब आणि हार्ड लक त्यांचाही संघ मला